Balu mama नमस्कार मित्रांनो, गेले अनेक दिवस आपण अनेक सवंगड्यांच्या मुलाखती ऐकल्या. मित्रांनो, या सवंगड्यांच्यामध्ये मामांचा अंश आहे आणि हे आपल्याला त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या विचारावरून कळतं की मामांचा अंश त्यांच्यामध्ये आहे आणि मामांचं मामा कसे होते हे त्यांच्याकडून आपल्याला, त्यांच्या वर्तणुकीवरून, त्यांच्या वागण्या बोलण्यावरून आपल्याला समजतं. मित्रांनो, आज अशाच एका मामांच्या सवंगड्याशी आपण भेटणार आहोत. आपण गेल्या वेळीसुद्धा त्यांना भेटलो होतो, बुधनूरचे सिद्धाप्पा कारभारी आता माझ्यावर आहेत ते, आणि त्यांच्याकडून आपण आणखीन थोडे अनुभव आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, खरंच मला ह्या सगळ्या व्यक्तींना भेटून इतकं म्हणजे इतकं, तुम्ही व्हिडिओत बघताय पण मी प्रत्यक्षात भेटलो या व्यक्तींना आणि भेटून इतकं बरं वाटतं. विशेष म्हणजे सांगायचं, सिद्धाप मामांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर अख्खं आयुष्य मामांच्यासाठी देणं, अजूनपर्यंत अख्खं आयुष्य देणं, सगळं आता सगळं घरदार सोडून ते इथं आदमापूरमध्येच आहेत, हे माझ्या माहितीप्रमाणे मी आत्ता जे काय जेवढे सवंगडे बघितले त्या सगळ्यात मला सिद्धार्थ मामांचं विशेष वाटतं की त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं मंदिरसाठी दिलेलं आहे किंवा पूर्ण आयुष्य आपलं मामांच्यासाठी दिलेलं आहे. आतासुद्धा ते मंदिरमध्ये पूर्ण वेळ राहायला असतात. तुम्ही गेल्या वेळा मुलाखतीमध्ये ऐकलाच आहात, त्यांचे विचार ऐकला आहात, त्यांनी सांगितलं आपल्याला इथं राहून ते सेवा कशी करतात, तर तेच आता आपल्यावर आहेत. आपण त्यांच्याकडून पुढच्या त्यांचे अनुभव आपण जाणून घेऊया. चांगलं बाबांच्या नावानं चांगलं. तर त्या ह्याच्या नदीच्या अनुभवाविषयी आम्हाला सांगा. ते अशी बाळूमामा एक विजापूर जिल्ह्यात दोन साल म्हणून एक वाडा आहे. ते दोन सालमध्ये दोन साल म्हणतात त्याला. त्या दोन सालमध्ये कमीत कमी बाळूमामा म्हणायचं. त्या दोन सालमध्ये 3 महिने मिनर चरले, वर्षभर ते मिनराच्या अंगात ताकद राहत होता असं ते मामा सांगत होते. 3 महिने नाही जमलं, 3 दिवस का होईना त्या चारा चारल्याशिवाय राहायचं नाही असं धनगर असणे बाळूमामा बोलत होते. म्हणजे ते चारा म्हणजे कसं, तुपासारखं चारा असं ते चारा होतं. तुपासारखं चारा आणि खाईल तेवढं ते पचिन केरी आणि असं ते चारा त्या रानातलं बाळूमामा बकरी घेऊन चारा जायत होता. परत गणपती गौरीला बाळूमामा आपल्या आदमापूर किंवा इकडं बिदरी हमीदवाडा अशी मेंढरी घेऊन वरत कोकणात येणार. मग त्यावेळेला गणपतीला येत असताना आपले एक विजापूर जिल्ह्यात जमखंडी तालुक्यामध्ये कृष्णा नदी आडवं गेलेलं आहे. मग त्यावेळेला नदीचं पूर आलेलं होतं. नदीचं पूर आल्यानंतर जायला कुठनं बी मार्ग नाही आहे. एक ब्रिटिश सरकार बांधलेलं एक छोटंसं दगडी पूल होतं, त्या पुलावरनं महिना ते पूर राहायचं. आणि बाळूमामा तिथं आल्यानंतर तिच्या संघटची लोक काय होते, म्हणजे बाळूमामा असं बगा बांधून जायत होता. बगा बांधून म्हणजे कसं, तिची 100 भर बकरी, माझी 100 भर बकरी, तिची बायका पोर, आपली बायका पोर, अशी सगळं गोळा करून ती चारणी करायला त्या भागात जायत होता. मग ते तिथं आल्यानंतर अरे नदी भरून चालले या, आता जायचं कुठे म्हणून तिथं थांबल्यानंतर मामा काय तर मार काढा, इथं बकऱ्यांचा चारा नाही, पाणी नाही आणि आम्ही ते काय करायचं, जगायचं कसं असं विचार केली. अरे मी काय करू, येळ येईल तसं जायला लागते रे म्हणला. तरी बी ते मामा मार्ग काढला. मग काय म्हणला, नदीबरोबर पाण्याबरोबर बाळूमामा बोलणं केलं, ए गंगा माता मला प्रसंग आलेला आहे, मला वेळ आलेला आहे, माझी मेंढरं उपाशी, माझी माणसं उपाशी, काय करायचं, मला वाट दे म्हटला, खिशातला भंडारा काढला आणि नदीमध्ये फेकला. मग ते ब्रिटिश सरकारनं बांधलेलं एक छोटंसं फुल होतं, एक फोकस मारल्यासारखं फाकच्यान पाणी, इकडलं पाणी इकडं, तिकडलं पाणी तिकडं, फुल 5 मिनिटात म्हणजे मोकळा झाला. मग बाळूमामाची मेंढरं गेली, शेरडं गेली, गोडी गेली, काय गावातली बकरी गेली, गावातली जनावरं गेली. परतून मामा म्हणतोय सगळी बाहेर आल्यानंतर परत पलीकडे गेल्यानंतर मामा म्हणतोय, ए गंगा माता तुझा उपकार लई झाला, तुझा आजपर्यंत तुझा उपकार मी ठेवून घेत नाही. खिशातलं 10 नोट काढला आणि त्या कृष्णा नदीमध्ये ते 10 नोट सोडला. मग त्यावेळेला ते गंगा मातानं आपलं रूप बदलून एक सुंदर स्त्रीचा हात वर येऊन बाळूमामाचा पैसे ते गंगा मातानं ते पैसे घेतल्या म्हटल्यानंतर म्हणून बाळूमामा यो साक्षात भगवंत आहे, परमात्मा आहे, ईश्वर आहे, म्हणून ते नदी मोकळे करून
बाळू मामा अलीकडे मिनर घेऊन आलं. मग तिचं चरित्र म्हणजे आजपर्यंत ते लिखाणसू मध्ये सतत राहिलेलं आहे आणि ही सत्य घटना आहे. सत्य घटना. तुम्ही त्या घटनेचे म्हणजे त्या भागातले का? तुम्ही त्या बुधनूर भागातले का? कर्नाटकात. म्हणजे त्यांचा विजापूर जिल्हा येतोय, आपला बेळगाव जिल्हा येतोय. मग बेळगाव जिल्ह्यात एक बाळू मामाची बहीण होती गंगूताई, तिची मुलं दोन होती हुआप आणि सिद्धाप्पा. ही माहिती मला तिनं सांगितली कवा बाळू मामा समाधी घेतल्यानंतर एक वर्षाने किंवा सहा महिन्यानं अजून सत्यवा होती त्यावेळेला तिने आपल्या मळ्यात मेतक्यात एक 4 एकर जमीन घेतलेली होती तिने. तिथं सत्यवताईचं मंदिर बनल्यात ते त्यावेळेला काय मंदिर नव्हतं. तिने ते काय तिथं आपले शेती करायला येत होती. मग ते हुआप असं झाडाखाली बसून ही घटना बाळू मामाचं तिनं स्वतः सांगितलेलं आहे. हुआपने तुम्हाला सांगितलं? हुआपण आम्हाला ही घटना त्यावेळेला त्या घटनेच्या वेळेला तिथं हुआपा होते. हुआपा हुआपा मामाच्या बरोबर हुआपा होते. हुआपण हुआपा होता तिच्या बरोबर. मामा समाज घेतल्यानंतर ही घटना आपल्याला सांगितली. अरे बापरे बापरे. म्हणजे ही घटना अत्यंत तंतोतंत खरी आहे आणि खरी घटना आहे. आणि सक्कळ आपल्या भणीचं पोर ते बाळू मामाचं सक्कळ भणीचे पोर सक्क्या भणीचे सिद्धाप्पा हुआपा किलारे आणखीन एक तुम्ही काल अनुभव सांगितला नावाड्याचा. हा नावाड्या. तो एक सांगायचा नावाड्यात म्हणजे ते आपले घटप्रभा नदी म्हणजे इथं गड इंग्लज भागात हिरणकेशी म्हणतात त्या नदीला. खाली गेल्यानंतर घटप्रभा म्हणतात. मग त्यावेळेला बाळू मामाची मेंढर ते बी ते पहिलेच फुल बारकाच होता. पूर आलेला होता. निंगापूर मेटगोड चिंचगंडी असं मेंढर त्या भागात जाणारे होते आणि बाळू मामा तिथं उभा केला. प्रत्येकांच्या बकरी ते नावात तिनं पलीकडे काढत होती, माणसं काढत होती. मग त्यावेळेला मामाला म्हणाले, मामाच नाजने म्हटला, अरे माझी तेवढं बकरी पलीकडे काढा. काढता होता, अरे धनगरा जरा थांब, धनगरा जरा थांब. असं दिवस बुडाय गेलं तर ती बकरी काय काढाय तयार नाही. मग शेवटला मामा, अरे तुझा पगार काय आहे सांग. मग लोकांकडं प्रत्येक मेंढीला 10 पैसे असत काहीतरी घेत होता. मामानं त्याला 4 आणे पैसे देतो आणि माझी मेंढर तेवढं पलीकडे काढ. त्यावेळेला मामाची मेंढर बी कमी होती, 300-400 बकरी असतील त्यावेळेला. मग ते हू म्हणणार कर काढणार नाही. मग शेवटला दिवस बुडाय गेलं, त्यावेळेला मेंढर नावात भरलं थोडी आणि पलीकडे सोडाय गेलं. मग शेवटच्या ते काय टप्प्यातली काय मेंढर होती त्यावेळेला एक लावर तिनं ओढून पाण्यात टाकला. टाकल्याबरोबर ती मेंढी पोवत पोवत गेली आणि त्यातलं एक नावाड्या ते दुसरा ते पोवत गेला आणि ते पकडाय गेला. ते एक दो मारलं, दोन मारलं, एक ब्याज केले की मेंढर सगळे ब्याज करतात. हो मग ते असं 2-3 लावरचे उडी मारली तिने धरली. मग तिने का धरली, का तिनं पाण्यात सोडला, काय की काय कुळ धनगर आहे, येडं धनगर आहे. एक 2-3 लावर खायला मिळालं तर काय वाईट आहे, कापायचं आणि खायचं, पगार बी मिळतोय आणि खायला बी मिळतोय. असं तिनं बुद्धी भ्रष्ट झाली तिची. मग तिनं पलीकडे काढले. मग त्यावेळेला मामानं काय राहायच्या आईला म्हणला, ते काय बोटला काय पाय लावला काय अंगठा लावला आणि ते हे झालं, पलटी झाली. एका मोठा दगड होता ते दगडाला धडकलं आणि हिला कुठं लागला आणि हिचं पाय हातच कट झाला. हातच कट झाल्यानंतर मामा माझ्या हाताला काय झालं, माझ्या हाताला काय झालं, माझा हात मोडला, हात मोडला. रांडायच्या म्हणाला, कुठलं हात चूक केलं हाताला शिक्षा आहे, पाय चुक केलं तर पायाला शिक्षा आहे, तोंड एकानं चुकून बोललं तर तोंडाला सुद्धा शिक्षा आहे. म्हणून मामा त्याला शिक्षा दिला. मग परत तिनं ते मागणी केला, माफ मामा, मला माफ करा, मी चूक केलोय. तिनं बर काय तुला माफ करायचं सांग म्हणाला. काही नाही मामा, तुम्ही कवा येशीला त्यावेळेला मी तुझी बकरी फुकट घाली होतो, माझा आशीर्वाद कडेपर्यंत राहून दे. मग मामा अशीपर्यंत तिची मेंढर त्या नावातनं फुकट काढत होता. आता काय मोठं फुल बांधत, आता काय पूर आलं तर बी त्या फुलावरनं मेंढर जात्यात येत्यात. आता ते नावाचं गरज नाही आहे, त्यावेळेला नावाचं भरपूर गरज होते. आणि मामानं ते घटप्रभा नदी त्यावर घटना झालेली.